नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विजय गंगाराम म्हस्के राहणार बरंगा लोखंडे तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील रहिवासी आहे। शेतकरी मित्रांनो, सांगायचं म्हटल्यानंतर शेती बाबतीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये जे पर्जन्यमान हे सर्वसाधारण कमी पर्जन्यमान आहे आणि या कमी पर्जन्यमान असल्या कारणाने जालना जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणतः कापूस, मका, सोयाबीन, इतर कडधान्य असे विविध प्रकारचं इथं शेतीचं उत्पादन घेतलं जातं। त्याला अजून एक नाविन्यपूर्ण सांगायची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या माध्यमातून एमएसपी नावाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही परिसरातील गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ग्रुप फार्मिंगच्या माध्यमातून एक शेतकरी उत्पादक कंपनीची गाव लेवलला कंपनीची स्थापना केलेली आहे। मित्रांनो, चांगला आनंद होतो। मी संचालक पूर्णाकिराणा प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ब्रंजा लोखंडे तालुका जिल्हा जालनाच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की भारतामध्ये आणि जगामध्ये 7 ऑक्टोबर 2019 हा जो दिवस आहे हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि त्या अनुषंगाने कॉटन गुरु भारतीय कॉटन असोसिएशन यांच्या माध्यमातून येणाऱ्या 7 ऑक्टोबर 2019 या दिवशी औरंगाबादमध्ये जागतिक कापूस दिन साजरा करण्यात येणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीमध्ये जे आपण शेती करत असताना ज्या काही नवीन तंत्रज्ञान आपल्याला अवगत नाही त्या तंत्रज्ञानाचं ज्ञान आपल्याला या कार्यक्रमात अवगत होणार आहे। तसे नवीन बियाणे या संदर्भात या जागतिक कापूस दिनानिमित्त सर्व शेतकऱ्यांना इथं या दिवशी उपलब्ध होणार आहे। तरी मी पुनश्च्या सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करू इच्छितो की संचालक पूर्णाकिराणा प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ब्रंजा लोखंडे तालुका भोकरदन जिल्हा जालना आवाहन करू इच्छितो की अवश्य या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। धन्यवाद।